ज्यूरी मेंबर म्हणून या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी बोलवण्यात आले होते। दरम्यान कार्यक्रम सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमात शाहीर साठे यांच्या उपस्थितीला आणि भाषणाला विरोध दर्शवला, यामुळे काही वेळ साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करत हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्थगित केला आहे। या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी आलेल्या कलावंत दिग्दर्शक यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। माझं नाव तुषार बोकेपोडे, बिहाइंड ॲज अ इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2019 मी आयोजक आहे। तर 15/12/2019 हे आपल्या आयोजनाची म्हणजे आजची तारीख आहे आणि आजच्या दिवशी आम्ही आयोजन केलं होतं। खूप चांगल्या पद्धतीने झालं होतं, जवळजवळ 20 जास्त देशांचं पार्टिसिपेशन होतं। पण फिल्मचे विषय कास्ट, क्रीड, कलर, रेस, एज्युकेशन आणि फेमिनिझम होते। तर ह्या विषयांना अनुसरून जगभरातून ज्या फिल्म झाल्या होत्या आणि त्याचा रिस्पॉन्स एकंदरीत बघता खूप मोठ्या प्रमाणात होता। तर ह्या गोष्टींचा प्रभाव एक जे समाजकंटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी ह्याचा प्रभाव खूप उलट्या पद्धतीने घेतला आणि आमचा फेस्टिवल बंद पाडण्यासाठी त्यांनी किंवा हाणून पाडण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि आमचं आत्ता हे फेस्टिवल आम्ही जे आम्हाला ट्रीटमेंट देण्यात आली, जे आमचे पाहुणे बोलवले होते, पाहुण्यांबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट दिली, महिला एका महिलेबरोबर कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली पाहिजे अशा पद्धतीने जी द्यायला पाहिजे होती ती त्यांनी दिली नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही विचार करून एक निषेधार्थ म्हणून हे फेस्टिवल आम्ही इथं स्थगित करत आहोत असं ऑफिशियली आम्ही जाहीररित्या सांगितलेलं आहे की 2019 हे फेस्टिवल आम्ही स्थगित केलेलं आहे आणि हाच इव्हेंट जो बक्षीस समारंभाचा सोहळा जो आम्ही करतो आहे त्याची तारीख आम्ही लवकरच डिक्लेअर करू। खूप चांगलं आयोजन होतं करत आहोत। फिल्म्स बघायला लोकं पण खूप आली होती, फिल्म्स लोकांना आवडत होत्या आणि शेवटचं आता काही बक्षीस वितरण होणार होतं आणि नेमकं त्यावेळेला कार्यक्रम बंद पडलेला आहे, बंद पाडला आणि या सगळ्याचा मी निषेध नोंदवतो। कार्यक्रम कोणी बंद पाडला ते काही माहिती? आज साताऱ्यामध्ये हा जो एक सुंदर चित्रपट आणि अभिव्यक्तीला घेऊन एक सुंदर अभिसरण घडत होतं लघुपट चित्रपट माध्यमातून, या ठिकाणी शेवटी एक सुंदर कार्यक्रम होत होता, त्यासाठी पाहुणे आले होते, सगळे प्रेक्षक होते, चित्रपटकर्ते होते। अचानक कुठल्या तरी काहीतरी साध्या सुध्या कारणामुळं हा चित्रपटाचा अंतिम सुवर्ण क्षण जो ह्या महोत्सवाचा होता तो थांबवल्यामुळं आणि त्याला तशी तर्कव्यवस्था आणि कारणमीमांसाही नसावी कदाचित, पण सगळे प्रेक्षक चित्रपटकर्ते एक चांगली संवेदना घेऊन आलेले, सगळे माणूसपणाची गोष्ट घेऊन आलेले लोक, अभिनेते हिरमुसलेले आहेत। हे का होतं आहे, कसं होतं आहे, ह्याची चिकित्सा करणं आपण सगळ्यांनीच ते करायला हवं। कदाचित यावरही आपल्यातले चित्रपटकर्ते चित्रपट बनवतील, अभिव्यक्त होतील आणि आपापल्या माध्यमातून याला वाचा फोडतील, असं इथून पुढं होऊ नये यासाठी आपण नागरिक म्हणून काय जिम्मेदारी घ्यायला पाहिजे हाही विचार करणं गरजेचं आहे। आपण किती सत्सद्विवेक बुद्धीनं, न्यायबुद्धीनं वागतो आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि खंत वाटते की हा फेस्टिवल असाच मध्येच बंद पडला आहे, परंतु एक सुंदर परत आयोजन नियोजन करून सगळ्यांना सन्मानित करता येईल, सगळ्या चित्रपटकर्त्यांना, सगळ्या
प्रेक्षकांना सगळ्या गोष्टींना अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. बद्दल काय वाटतं ते सांगा. मी अनमोल कोठारिया कोल्हापूरहून आलो आहे. या महोत्सवाच्या आयोजकांनी मला ज्युरी म्हणून आमंत्रित केलं होतं आणि ज्युरी प्रोसेससाठी जेव्हा मी आलो त्यावेळेला आमच्याबरोबर वसीम बरी म्हणे फलटणचे आहेत, डॉक्टर सुयश शिंदे पुण्याचे आहेत, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक आहेत ते, आणि त्याचबरोबर शीतल साठे मॅडम शीतल साठे ताई या सुद्धा त्यामध्ये होत्या. एक ह्या महोत्सवाचा जो उद्देश आहे मुळात की लिंगभाव समानता, जात वास्तव, धर्मभेद, लिंगभेद या सगळ्या गोष्टी, वर्गभेद, रंगभेद, तर हा मला वाटते की या घटनेच्या निमित्तानं जो विरोध होतो आहे तो केवळ शीतल साठे या व्यक्तीच नसून हे जे विषय घेतलेले आहेत आणि जे आपल्या देशातील काही प्रवृत्तींना जे विषय जाचक वाटतात म्हणजे हे विषय असावेत असं वाटतात आणि ह्याच्यावर काही भेदाभेदाच्या भिंतींवर काय प्रहार होऊ नये असं वाटतं, तर त्या प्रवृत्तींनी या महोत्सवाला विरोध केलेला दिसून येतो. नंबर एक गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचा कुठलाही महोत्सव सुरू होण्याअगोदरचा विरोध झाला असता तर त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा संवाद घडणं शक्य होतं, पण त्यांनी ही संपूर्ण महोत्सव सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीनं अत्यंत वाईट पद्धतीनं हा महोत्सव जो बंद पडला म्हणजे पोस्टपॉन केला गेला आयोजकांतर्फे, कारण ह्याला जो विरोध झाला आणि या विरोधकाच्या या विरोधामध्ये जो सपोर्ट मिळायला हवा होता तो सपोर्ट आयोजकांना त्या अर्थानं मिळू शकला नाही आणि त्या मग व्हेन्यूमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या व्हेन्यूमध्ये हा महोत्सव चालवणं शक्य होणार नव्हतं आणि त्याच्यामुळं हा महोत्सव थांबवण्यात आला. कारण ज्युरी म्हणून मला काय वाटतं की आम्हा सहज्युरींना काय वाटतं की आमच्या ज्या को ज्युरीवरून आम्ही काम केलेलं आहे, ज्यांच्यावर आम्ही फिल्म सिलेक्ट केलेले आहेत, फिल्मचं मूल्यांकन केलेलं आहे, त्यांना नंबर दिलेले आहेत, तर तो आमचा जर को ज्युरी आमच्याबरोबर नसेल तर अशा पद्धतीच्या पुरस्कार वितरण सोहळा जरी झाला असता तरी आम्ही ज्युरी म्हणून या कार्यक्रमात नसतोच मी त्यांच्या विना, कारण हा कार्यक्रम व्हायलाच हवे, भविष्यात तो होईलच आणि तो शीतल साठे यांच्या उपस्थितीतच आम्हा सगळ्या ज्युरींच्या उपस्थितीत जे सगळे चित्रपटकर्ते जगभरातून आलेले भारतभरातून आलेले आहेत आणि फिल्म्सच्या जगभरातून आल्या होत्या त्या सगळ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम व्हायला हवा अशी माझी भूमिका आहे. पण ह्या हा जो घडलेला प्रकार आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा किती योग्य आहे काय नाही? अर्थातच हा जो प्रकार योग्य नाही आहे घडलेला प्रकार त्याच्यामुळे तर मी निषेध करतो आहे, या घटनेचा मी तीव्रपणे निषेध करतो आहे, म्हणजे हे बोलण्याची पण गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, पण आपल्या देशामध्ये केवळ हीच एक घटना नव्हे तर ही घटना परंपरा घडू लागलेली आहे आणि ही घटना परंपरा अत्यंत देशाला लोकशाहीच्या विरोधात घेऊन जाणारी आहे, रसातळाला घेऊन जाणारी आहे. आपल्या लोकांनी आत्ताच सावध व्हायला हवं, जर मला जे म्हणायचं आहे ते मला म्हणता येत नसेल तर मग माझ्या अस्तित्वाला काय अर्थ राहतो ते त्या ठिकाणी. आणि तुमच्या नावाला काही विरोध होता समीक्षक म्हणून असं काही घडलं होतं का तिथे, काय झालं होतं? नवं काहीच घडलेलं नाही, जुनी जी परंपरा आहे आपल्या देशात चालत आलेली तर तीच परंपरा आज साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. बिहाइंड आयज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असं साताऱ्यामध्ये आज आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज होता आणि या कार्यक्रमासाठी देशविदेशातनं सगळ्या फिल्म्स आलेल्या आहेत, फिल्म मेकर आलेले आहेत, ज्युरीज आलेले आहेत इथे सगळे. तर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी एक भाग होते की माझी विशेष उपस्थिती होती आणि मी ज्युरी मेंबरही या कार्यक्रमाची, या फिल्म फेस्टिवलची राहिलेली आहे. आता मला तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर असं कळालं की उजव्या संघटनांचा माझ्या तिथे येण्याला विरोध आहे. तर उजव्या संघटना म्हणजे तुम्ही म्हणाल कोण, तर ABVP तिथे उपस्थित होते, BJPचे अधिकारी तिथे पदाधिकारी तिथे उपस्थित होते, RSSचे काही लोक होते आणि ह्या सगळ्यांनी प्राचार्यांवर दबाव आणला, आयोजकांवर आणि प्राचार्यांवर रयतच्या असा दबाव आणला होता की शीतल साठे जर हॉलमध्ये आल्या, त्यांनी जर काही भाषण केलं आणि ते जर आम्हाला आक्षेपार्ह वाटलं तर मग आम्ही तिथे आम्ही गोंधळ करणार. नंतर असं आलं की त्यांनी यायचंच नाही हॉलमध्ये, म्हणजे काही बोलल्यानंतर आक्षेपार्ह वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, एक्सप्रेस झाल्यानंतर त्याच्यावर मत व्यक्त करणं ही लोकशाही प्रक्रिया आहे आपल्या देशातली, पण एक्सप्रेसच व्हायचं नाही, अमुक हॉलमध्ये यायचंच नाही आणि ही फक्त आमची इच्छा आहे म्हणून, म्हणजे ही कुठल्या तरी संघटनेची इच्छा आहे, कुठल्या तरी व्यक्तींची इच्छा आहे म्हणून मी तिथे उपस्थिती लावायची नाही. हा जो सगळा दडपशाहीचा आणि फॅसिझमचा जो प्रकार आहे तर हा प्रकार आम्हाला निषेधार्ह वाटतो. मी स्वतः खूप निराश झाले ह्या गोष्टीला ऐकल्यानंतर की अरे हे काय आहे, म्हणजे तुम्ही बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनला मानत नाही, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन आहात की नाही,
तुम्ही या भारतामध्ये राहताय आणि तुम्ही अशा पद्धतीनं व्यवहार करता तर तुम्ही लोकशाहीला मानत नाही आणि हे भारतीय जनता कसं सहन करते, हा एक माझ्यासमोरचा प्रश्न आहे. तर मी तर पहिल्यांदा या सगळ्या प्रक्रियेचा म्हणजे माझ्यावर जे जे आज दडपशाही झालेले, मला 4 तास प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसून राहावं लागलं. मी हॉल शेजारी असताना मी हॉलमध्ये पाऊल टाकू शकले नाही. ही कुठल्या प्रकारची दडपशाही चाललेली आहे? ही कलाकारांवरचं कुठल्या प्रकारचं रिप्रेशन आहे? आणि काही टाळके येऊन जर कलाकारांना अशा पद्धतीनं दडपशाही करणार असतील तर कलाकारांनी करावं काय, हा मुद्दा आमच्यासमोर आहे. तर मी या सगळ्या दडपशाहीचा जाहीररित्या तीव्र निषेध करते. मी कलाकार आहे, माझ्या निषेधाचे मार्ग मी ठरवलेले आहे. मला असं वाटतं की मी म्हणजे मी हा वैयक्तिक निर्णय आहे माझा की मी उद्यापासून साताऱ्यात उपोषणाला बसणार आहे. जे काही प्रक्रिया आहे ती मी बाकीच्यांना कळवीन, पण मला ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करावा असं वाटतो. आणि जगभरातल्या कलाकारांना आणि महाराष्ट्रातल्या कलावंतांना मी आवाहन करते की अशा कलाकारांवरच्या दडपशाहीला आपण कसं तोंड देणार आहात आणि आपण कसं त्याला फेस करणार आहात. मी उपोषणाला बसत आहे. ज्यांना वाटतं आहे की ह्या दडपशाहीचा निषेध केला पाहिजे, विरोध केला पाहिजे, त्यांनी मला सपोर्ट करू शकता, तुम्ही येऊ शकता. मी माझा अशा पद्धतीने निषेध केला आहे. आपल्यासोबत फेस्टिवलचे ज्युरीज आहेत, आपण त्यांचंही मत इकडे ऐकून घेऊ शकतो. आम्हाला माझा अजून एक प्रश्न आहे, पोलिसांची भूमिका कशी होती त्या याच्याबद्दल? ऍक्च्युली आता पोलिसांची भूमिका अशी होती की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आम्ही काहीच न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होतो? आमच्या उपस्थितीनंच या देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आम्ही जगायचं, आम्ही जन्माला यायचं का नाही यायचं? आम्ही ज्या कास्टमधनं आलो आहे, आम्ही ज्या जेंडरमधनं आलो आहे, आम्ही जन्माला यायचंच का नाही यायचं, हा प्रश्न आम्हाला आता पडलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या पायापाशी आज येऊन इथं बोलावं लागतं आम्हाला, कारण आमची हक्काची एकच जमीन राहिलेली आहे आणि ह्या जमिनीवर आम्ही बोलू शकतो. आम्ही संस्थेच्या आवारात बोलू शकतो. आम्ही संस्थेच्या आवारात बोलू शकत नाही, आम्ही संस्थेच्या हॉलमध्ये बोलू शकत नाही, आम्ही यांच्या उपस्थितीत बोलू शकत नाही. आम्ही कुठे बोलायचं? आमचं मत आम्ही व्यक्त कधी करायचं? पोलिसांची भूमिका ही लोकशाहीला धरून राहिलेली नाही, हे मी स्पष्टपणे